दोन आपण जे प्रमाणीकरण आपण करून घेतोय. तर तुम्हाला माहिती असेल NPOP म्हणजे काय, कोणाला माहिती आहे त्याच्याबद्दल? थोडं 2 मिनिटं सांगा काय आहे. नॅशनल प्रोग्राम ऑन ऑर्गॅनिक प्रोडक्शन आपण जे म्हणू जो आहे तो आपल्या भारतातला प्रोग्राम आहे. म्हणजे भारत सरकारचे जे आहे की त्यांनी काही हे बनवले, नियम बनवले की सेंद्रिय शेती कशी होईल भारतात, त्याचे जे आहे नियम आहे काय जे आहे ते कशा प्रकारे केल्या जाईल आणि त्याला दर्जा सेंद्रिय शेतीचा कशा प्रकारे आपल्याला त्यांना मिळून देता येईल, की जेणेकरून आपल्या जे चालना मिळेल सेंद्रिय शेतीला त्याकरता हा प्रोग्राम आला आहे. तो 2001 आपल्या इकडे सुरू झाला. तर यामध्ये जी मुख्य संस्था आहे अपेडा, मी ऐकलं असेल अपेडा म्हणजे जे आहे लॉन्ग टर्म आहे ॲग्रिकल्चर जे आहे प्रोसेस जे आहे ना एक्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणून न्यू दिल्लीमध्ये म्हणजे नवीन दिल्ली जी आहे तिथं ऑफिस आहे आणि आपलं रिजनल जे ऑफिस आहे ते मुंबईला. तर ही जी संस्था आहे ही पूर्ण जे प्रमाणीकरण वगैरे यांच्या आपल्याला जे कार्य ते यावर लक्ष ठेवते. यापर्यंत आपल्याला एवढी माहिती आहे आणि नंतर जे येते आपलं त्याला म्हणा आपण CBE म्हणजे सर्टिफिकेशन बॉडी म्हणतो प्रमाणीकरण संस्था. आता विदाउट प्रमाणीकरण संस्थेशिवाय कोणतेही म्हणजे उद्या जाऊन आपण कोणी जर म्हटलं की आम्ही सेंद्रिय शेती करतो पण त्याला माझ्यासारखा माणूस म्हणून काय तुमच्याजवळ काय ग्रुप आहे, तुम्ही कशावर म्हणता की हे सेंद्रिय शेती होते, याकरता आपल्याला हे प्रमाणीकरणाची आवश्यकता आहे. तर यामध्ये एक जे NPOP तुम्हाला सांगितलं ते भारतात आहे आणि ते कंपल्सरी आहे. भारतात जर आपल्याला सेंद्रिय शेती करायची असेल तर हे प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा NOP नॅशनल ऑर्गॅनिक प्रोडक्शन जे अमेरिकेचं जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे त्यांनी हे पूर्ण त्यांचे नियम वगैरे बनवले आणि हे जे तयार केलेलं आहे की NOP सर्टिफिकेशन ते त्यांच्या थ्रू आहे. पहिले जे होतं की हे सोबत द्यायचे, आपण जर चौथ्या वर्षी असलो की आपल्याला NOP भेटायचं, पण काही जे झालं याच्यात मला तुम्हालाही माहिती आहे ऑर्गॅनिक शेती कशी व्हायची सेंद्रिय शेती, त्यासाठी त्यांनी काय केलं की मग आमचं अलगच राहील. पहिले आपलं 4 वर्ष NPOP थोडंसं जे झाले आता मागे सेंद्रिय शेतीच्या नावाखाली जी कामं झाली त्यामुळे त्यांनी एक स्वतः तयार केलं आणि याचं जे सर्टिफिकेशन आहे आपली प्रमाणीकरण जे यंत्रणा आहे किंवा संस्था आहे ते कंट्रोल युनियन, त्या कंट्रोल युनियनच्या मार्फत आपल्याला तर कंट्रोल युनियन जी आहे आपलं प्रमाणीकरण संस्था आहे आणि यांची जे निवड आहे भारतात यांनी प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या जवळपास 25 जे आहे त्याच्यावर आहेत. जवळपास मला वाटते 30 ते 40 दरम्यान आहे की त्याचं जे आहे यांना प्रमाणीकरण करण्याची जे असते नोंदणी वगैरे ते अपेडामार्फत होते. तर अपेडा जे आहे ते भारतात आपल्याला कंट्रोलिंग बॉडी आहे, त्याच्यामार्फत जे प्रमाणीकरण करतात त्याच्या संस्था, त्यापैकी आपली कंट्रोल युनियन ही नावाजलेली नामांकित जे आहे प्रमाणीकरण संस्था आहे. बेसिकली ती नेदरलँड बेस्ड आहे म्हणजे नेदरलँड देशातली आहे, पण आपल्या भारतात जे आहे कंट्रोल युनियन इंडिया जे आहे लिमिटेड म्हणून ते आपल्या भारतासाठी काम करते. तर यामध्ये ज्या गोष्टी आहेत तुम्हाला हे आता मिळालेलं आहे त्यामध्ये बरेचसे तुम्हाला सांगितलं आहे. पहिलं जे आहे आंतरिक मानके वगैरे, तर यामध्ये तुम्हाला मी ठळक गोष्टी सांगतो की सेंद्रिय शेती म्हणजे जे आहे की कोणत्याही प्रकारचं रासायनिक आपल्या शेतात वापरले जाते, त्यामध्ये मग कोणते फवारणी असो रासायनिक खते असो ह्या गोष्टी आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे BT बियाणं, कोणतेही आपण काय मराठीत म्हणू जनुकीय बियाणं जे असो ज्यामध्ये BT अंश आहे. आपल्या भारतात फक्त आता प्रामुख्याने काय कपाशीमध्ये आलेलं आहे, हळूहळू बाकी पिकामध्ये आलेलं नाही. तर कपाशीमध्ये जे की आपले BT बियाणं असेल ते याच्यात चालत नाही आणि जर कोणी लावलं असेल तर ते प्रमाणीकरणच्या दायरेत येत नाही, त्यामुळे तो शेतकरी डायरेक्ट जे होतो डिफॉल्ट म्हणतो आपण तर त्याला जे आहे काढून टाकण्यात येते की हा प्रमाणीकरण ज्या आपल्या जे आहेत त्यामध्ये बसत नाही. तर ते तर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की तुम्हाला जे काय करायचं आहे, तुम्हाला या प्रमाणीकरण करण्यासाठी जे आहे तुम्ही ॲज अ इंटरनल इन्स्पेक्टर म्हणून पण काम करणार आहेत. तो आंतरिक तपासणी अहवाल आहे तुम्ही पाहिला असेल, मला वाटते एक तुम्ही भरलेला पण असेल पहिला. तर ही तुमची प्रामुख्याने जबाबदारी आहे की आपल्या शेतात शेतकरी काय करतो आहे. आता बरेच मी येताना
आता जे मला ते खताचे जे आहे डोजे चालू झाले, आता शेतकरी खत पिकांना देऊ राहिले. ते आज ही तू कोणता शेतकरी काय करतो, तू खत टाकतो आहे का बाबा आपल्याला, खत टाकत असेल तर त्याला त्याला समजून सांगा तुम्ही की हे बाबा हे चालत नाही, तुझ्यासाठी पर्यायी व्यवस्था आहे. जे आता मिलिंद सरांनी तुम्हाला सांगितलं, जीवामृत आहे, गांडूळ खत आहे, शेणखत आहे, नाही तर ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्यांना करून द्यायच्या. फवारणीसाठी दशपर्णीचे आता टाके आल्या तर दशपर्णी तुम्ही करा. बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ते हळूहळू तुम्हाला शिकवेन. निंबोली अर्क आहे कसा तयार करायचा, दशपर्णी अर्क आहे, ब्रह्मास्त्र आहे, ते आपलं अद्रक लसूण जे आहे ना, मिरची अमिल म्हणतो है ना, तर त्याचा फवारणी कशी करायची, तर ह्या सर्व गोष्टी आपण तुम्हाला शेतकऱ्यांना शिकवायच्या. जर शेतकरी जे आहे ज्यांना बनवणं जे आहे जीवावर येतो, तर त्याच्यासाठी बाजारात ह्या उपलब्ध पण आहेत. फक्त आपल्याला काय करायचं, उपलब्ध त्याला करून द्यायच्या पहिले फक्त आपल्याला हे तपासायचं आहे की ते कोणत्या तरी प्रमाणीकरण संस्थेमार्फत प्रमाणित आहे की नाही सेंद्रिय शेतीसाठी. त्यावर लिहिलेलं राहते आणि लोगो पण राहते त्या कोणत्या संस्थेनं प्रमाणित केलेलं आहे आणि हे जे आहे आपल्या सेंद्रिय शेतीत चालतं. बऱ्याचशा गोष्टी जे आहेत जे वापर करतो आपण, जसं तुम्ही कोणी ट्रॅकोडर्मा केलेला आहे PSB आहे ना, तर ह्या ज्या गोष्टी आहेत तो कुठून आलेल्या आहेत त्याचं बिल वगैरे व्यवस्थित सांभाळून ठेवायचं आणि ते चालते आपल्याला माहीत आहे, पण ते कुठून आलेलं आहे त्यांच्याकडून एक सर्टिफिकेट घ्यायचं की यामध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक जनुकीय बदल केलेले जे आहे औषध याचं काय म्हणतात प्रमाण नाही आहे. एक सर्टिफिकेट असलं आपण जे सर्टिफिकेट एजन्सी जे येतात तपासणीसाठी त्यांना हे दाखवू शकतो की आम्ही त्यांच्याकडून हे घेतलेलं आहे, कारण हे त्यांना आपण सांगू शकतो किंवा त्यांना आपण पूर्वकल्पना द्याय आपल्याला द्यायची आहे की आम्ही हे प्रकारचं उत्पादन आमच्या सेंद्रिय शेतीला वापरत आहो, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल ते सांगा. तर ते आपल्याला मागतात की मग त्यांच्याजवळून एक प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे की ज्यामध्ये असं त्याने डिक्लेरेशन की ते हे वापरलं आम्ही हे याचं प्रमाण रासायनिक प्रमाण किंवा जुन BT जे काही अंश असेल ते आम्ही त्याच्यात वापरत नाही, तर त्यामुळे त्यानंतर आपण ते शेतकऱ्यांना वापरू देऊ शकतो. तर ह्या गोष्टी आहेत. तुम्ही आता शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही जर इन्स्पेक्टरची भूमिका करणारच आहे, कारण ते आपल्या याच्यात आहे, कारण याच्याशिवाय होत नाही. दुसरं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित तुम्ही पार पाडायचं. तुम्ही कोणतीही ट्रेनिंग घेत असेल, मागं आपण चर्चा केली होती, तुम्ही सांगितलं आहे सर्वांना, तुम्ही जर कोणती तुमची जर ट्रेनिंग घेत असेल शेतकऱ्यांसोबत तर त्याची व्यवस्थित तुम्ही नोंद ठेवायला हवी. म्हणजे ट्रेनिंग कुठे घेतलं त्याचा पूर्ण मायना जो आहे व्यवस्थित, कोणत्या विषयावर ट्रेनिंग आहे, कुठे घेतलं, कोणतं ठिकाण होतं, शेतकरी म्हणजे तुम्ही त्यांना काय सांगितलं आणि शेतकऱ्यांचे नावं आणि त्यांची सिग्नेचर हे आपल्याला याच्यासाठी प्रमाणीकरणासाठी पाहिजे. आणि हे जे मी सांगतो NPOP आणि NOP दोन्हीसाठी चालते आणि हे आवश्यक आहे. तुम्ही एखादं शेतात फील्ड व्हिजिट केली, शेतात गेले, शेतातील तपासणी केली, शेतकऱ्यांना काय सांगितलं त्याचीसुद्धा नोंद हवी. तर ह्या बारीक सारीक गोष्टी आहे. आणि शेतकरी जे शेतात आपण वापरतात ज्या गोष्टी आहेत, त्यांनी पेरणी कधी केली, डवरणी कधी केली, निंदन कधी केलं, फवारणी कोणती केली, कोणत्या तारखेला केली, काय वापरलं, खत जे आपलं सेंद्रिय खतं कोणती वापरली याची पूर्ण नोंद यामध्ये हवी, कारण हे जे आहे हे जे आल्यावर इन्स्पेक्टर हे पूर्ण चेक करतात. ते आपलं पण जे आहे इंटरनल इन्स्पेक्टर आहे, एक्सटर्नल इन्स्पेक्टर म्हणून जे कंट्रोल युनियन आहे ते येते, तर त्या दोन गोष्टीसाठी ते सर्टिफिकेशनसाठी ते पाहतो. आणि बरेचसे जे मॅप काढताना मागे पण सांगितलं होतं, मॅप व्यवस्थित काढा. मॅप काढताना जे आहे ज्या बाजूनं जर धोका असेल, म्हणजे बाजूनं आपले शेतकरी आहे तिथे एक एकरच आपण लावतो, त्याच्या बाजूनं जो आहे त्या शेत BT कापूस आहे, तर तिथून धोका म्हणजे बाजूनच BT कापूस असेल तर तिथून लाल लाईन पाहिजे की अरे इथून आपल्याला धोका आहे, ते आयडेंटिफाय केलं. तुम्ही रिस्क असेसमेंट केली हे त्याच्यावरून दिसते, तो विचारून काय रिस्क आहे तुमच्या ह्याच्यात, तर रिस्क असेसमेंट कुठून गेली, तर मी शेतात गेलो आहे, ह्या शेतात ह्या साईडनं जे आहे BT म्हणजे कपाशी लावलेली आहे, फवारणीचं हे येते, आणि तुम्ही त्याला काय सजेस्ट केलं आहे जे सांगितलं आपण बफर झोन वगैरे ह्या गोष्टी तुम्ही तिथे फील्डवर दिसायला हव्या, नाही तर बाजूनच एक ओळ सोडून दुसरी ओळ आपली BT कापसाची आहे
किंवा रासायनिक काहीतरी करतो तो फवारा मारतो पूर्ण इकडे येतो आहे, तर या ह्या सर्व गोष्टी आपल्याला तिथं शेतकरी बोलला पाहिजे आणि त्याला दिसलंही पाहिजे की हे आम्ही असं असं केलेलं आहे, इथे आम्ही हे लावलेलं आहे, तर ह्या गोष्टी तिथं तपासल्या जातील. तर म्हणजे बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी पुढच्या वेळेस येईल तेव्हा आपण थोडं डिटेल बोलू, आत्ता थोडा वेळ नाही. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून कसं आभार मानतो, आज आलेले आहेत आणि तुम्हाला अपेक्षा करतो की चांगले तुम्ही काम करा. आणि हा जो प्रकल्प आहे हा म्हणजे काय म्हणतो आपण, लंबे दोर का घोळा आहे आणि व्यवस्थित चालला पाहिजे. चांगलं काम करा, कंपनीला हेच अपेक्षित आहे की तुम्ही चांगलं काम कराल आणि काम केल्यानंतर तुमच्या कार्याची तारीफ होईल आणि कंपनीला पण ते बरं वाटेल. आणि हा जो आहे खूप दिवस आपला प्रकल्प झालेल, ज्यामुळे शेतकऱ्यांचा पण फायदा होईल आणि तुम्हाला तुमचं ज्ञान वाढेल एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद.